आणि आता पाहूया 25 मिनिटं 50 बातम्या. रायगडमधील रिशाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत 16 जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर 98 जणांना वाचवण्यात यश आलंय. गुरुवारी संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं, आता पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय. वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे चिपळूण आणि खेडमध्ये पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे. लोणावळ्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धबधबे ओसंडून वाहत असून टाटा धरण 78% भरलंय. पावसाचा जोर वाढत गेल्यास टाटा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाईल असं धरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. सिंधुदुर्गाच्या माणगाव खोऱ्यातील महादेवाचे किरवडे किरमाळावाडी इथे मुसळधार पाऊस पडतोय. पावसाचा जोर वाढल्यानं नदीतील पाणी परिसरातल्या शेतामध्ये आणि घरामध्ये शिरलंय. माणगाव खोऱ्यातील तब्बल 27 गावांमधील जनजीवन विस्कळीत झालंय. जळगावच्या रावेर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी रावेर विवरे भोकरी येथील पुराची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम देखील तैनात ठेवण्यात आल्या आहेत. धाराशिवमध्ये कोथिंबीरच्या दरात घसरण झाली. गेल्या महिन्याभरापासून 800 ते 900 रुपये प्रति क्विंटल असलेली कोथिंबीर आता 300 ते 400 रुपयांवरती पोहोचली. मात्र पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास 15 दिवसात दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. बाजार समित्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी 100 रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. कापसाला प्रति क्विंटल 6,700 ते 7,200 रुपयांचा भाव मिळत असून कापूस दरात आणखी काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली, पण देशामध्ये मात्र सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला 4,500 ते 5,000 रुपयांदरम्यानचा भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा टिकून राहिल्यास देशातील सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांचा आहे. राज्यातील अनेक बाजारांमध्ये डाळिंबाची आवक काहीशी वाढली आहे, मात्र डाळिंबाला चांगला उठाव नसल्यामुळे दर टिकून आहेत. डाळिंबाला प्रति क्विंटल 7,000 ते 9,000 रुपये दर मिळतोय आणि मोठ्या आकाराच्या गुणवत्तापूर्ण फळांना प्रति किलो 100 ते 120 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. बाजारातील डाळिंबाची आवक पुढील काळात सुद्धा कमीच राहण्याचा अंदाज आहे. गाजराला बाजारात सध्या चांगला भाव मिळतोय. राज्यातील केवळ मुंबई पुणे नागपूर आणि अमरावती बाजारात गाजराची आवक काहीशी अधिक दिसते, त्यामुळे गाजराला प्रति क्विंटल 2,000 ते 3,000 रुपयांचा भाव मिळतोय. गाजराचा हा भाव पुढचे काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. हळदीच्या दरातली तेजी सध्या टिकून आहे. हळदीचे दर वायद्यांसह बाजार समित्यांमध्ये सुद्धा तेजीत आहेत. हळदीच्या वायद्यांमध्ये आता 14,000 रुपयांचा टप्पा पार झालेला आहे, तर बाजार समित्यांमध्ये भावानं 12,000ची पातळी गाठली आहे. हळदीच्या दरातील तेजी पुढील काही महिने टिकून राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी आता कमी झाली आहे. धोक्याची पातळी 7 मीटर असून सध्याची नदी पातळी ही 6.75 मीटर इतकी आहे, त्यामुळे पूर ओसरला असला तरी पावसाची संततधार सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागातल्या बस थांब्यांची दुरवस्था झाली आहे. सिमेंट खांब खराब झाल्यामुळे बस थांबे कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. त्यात आता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे पुराचा धोका निर्माण झाल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. भाजपच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी नरेंद्र काळे यांची निवड झाल्यानंतर काळे यांचा सोलापुरात भव्य सत्कार करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात क्रेनच्या सहाय्यानं आणलेला भव्य हार घालत मिठाई भरवत नरेंद्र काळेंना शुभेच्छा दिल्या. बदलापुरात मुसळधार पडणाऱ्या पावसामध्ये रासायनिक कंपन्यांकडून केमिकलयुक्त सांडपाणी थेट रस्त्यावरती सोडलं जात आहे आणि हे केमिकलयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 भागातील दसेरा मैदानाजवळच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. 4 मजल्यांच्या बाल्कनीचे स्लॅब कोसळल्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय आणि या इमारतीतील रहिवाशांना आता स्थलांतरित करण्यात आलंय. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षांनंतर काम वाटप समितीची बैठक झाली. या बैठकीत 39 कामांचं वाटप मजूर सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना करण्यात आलं. यामध्ये 39 मजूर संस्थांनी तर 35 सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी सहभाग घेतला.
खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मावळच्या तहसीलदारांनी धोकादायक गावांची पाहणी केली. 8 गावं दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर इरशाळवाडी सारखी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने धोकादायक गावांचा विकास आराखडा तयार करावा अशी मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट परिसरामध्ये 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे परसोडी शिवारातील शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतालगत असलेल्या बंधाऱ्याचं पाणी शेतात शिरल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांच्या शेतीला बसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. राजस्थानच्या जयपूरमध्ये पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसलेत. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी होती. या धक्क्यामुळे जयपूरमधले नागरिक भयभीत होऊन रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून रायगडमधील इरशाळवाडी दुर्घटनेवरती या बैठकीत चर्चा होईल. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांबद्दल खबरदारीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढच्या 48 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 5 जिल्ह्यातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये पूर आला. अशातच पुरातून दुचाकी नेणे एका तरुणाच्या अंगलट आलं. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात असलेल्या तरुणाला नागरिकांनी वाचवलं. कुडाळच्या एसटी डेपो समोरची ही घटना. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे तापोळा वाघेरा मार्गावरती दरड कोसळली. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर ही दरड हटवण्यात यश आलं. तसंच महाबळेश्वरहून तापोळाकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, तसंच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. हवामान विभागानं ठाणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी यासंदर्भात माहिती दिली. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज एडी लोकमत. संजय राऊत यांचे अतिशय निकटवर्तीय आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी निशाणा साधला आहे. कैदी नंबर 8959 हा लवकरच आर्थरोड तुरुंगात दिसेल. संजय राऊत यांची उलटी गिनती सुरू झाली असा इशारा नितेश राणे यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेत कोविड घोटाळ्याच्याबद्दल मी वारंवार बोलत होतो. या घोटाळा प्रकरणी आता पहिली अटक झाली असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. तसंच अभी तो सुरुवात है, पिक्चर अभी बाकी है असंही भातखळकर यांनी ठामपणे म्हटलंय. धुळ्यात भाजपकडून खांदेपालट करण्यात आला असून महानगर जिल्हाध्यक्षपदी भामरे यांचे समर्थक गजेंद्र अंपळकर यांची निवड करण्यात आली. तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा बबनराव चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळेला अंपळकर यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. सुरजागडचं गडचिरोलीत 6 नवीन खाणींना पाठिंबा दिल्यानं नक्षलवाद्यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना धमकी दिली. यामुळे गडचिरोली पोलीस विभाग सतर्क झाला आहे. मंत्र्यांच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. वसई विरारला पुराचा पुन्हा एकदा विळखा पडला. मुसळधार पावसानंतर वसईसह नालासोपारा, अर्नाळा, चंद्रपाडा, गास, सनसिटी या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं. दरम्यान प्रशासनाकडून आतापर्यंत 500 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. विरारमध्ये नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी महापालिकेकडून ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली. ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यामुळे विरार ते पोळींज या परिसरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी पालिकेकडून ट्रॅक्टरची व्यवस्था केली गेली. वसईमध्ये पावसानं थैमान घातलं असून मुसळधार पावसानं अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. सनसिटी, गास रोड इथे साचलेल्या पाण्यात एक बस अडकून पडली. बसमधील 20 ते 25 जणांची कशीबशी सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्व प्रवाशांना इथून बाहेर काढलं.
वसई विरारला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. सेंट्रल पार्क, गालानगर, नालासोपारा स्थानक या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल झाले. नालासोपाऱ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती होती. पावसाचा फटका नागरिकांसह प्राण्यांना सुद्धा बसलाय. अग्रवाल नगरी परिसरात एका सापाने बाईकच्या सीट खालती आश्रय घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने सापाला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक रस्ते जलमय झालेत. सेंट्रल पार्क परिसरात गुडघ्या इतकं पाणी साचलं असून चाकरमानी पाणी ओसरण्याची वाट पाहत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे काही नागरिकांच्या घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलं आहे. कल्याण ठाकुर्ली स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळाखालती असलेल्या नाल्यात एक चिमुकली वाहून गेली. एनडीआरएफ अग्निशमन दलाकडून मुंब्रा खाडीपर्यंत शोध घेण्यात आला, मात्र अद्यापही तिचा शोध लागू शकलेला नाही. खालापूरजवळच्या इरशाळवाडीमध्ये दरड कोसळले. या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर ढिगाऱ्याखालून 21 लोकांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. इरशाळवाडीतील दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं दुर्घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी इथली पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला. ग्रामस्थांची विचारपूसही केली. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. रायगडच्या इरशाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 16 मृतदेह सापडले असून या सगळ्यांवर उद्या एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात येतील. वाडीजवळच हे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात 25:50 बातम्या. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी तलाव ओव्हरफ्लो झालाय. गेल्या 2 दिवसात पडलेल्या पावसामुळे तुळशी तलाव ओसंडून वाहू लागलाय. तर 7ही तलावांमध्ये 39.61% पाणी साठा आहे, त्यामुळे पुढचे 3 महिने धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडणं आवश्यक असल्याचं मत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी पक्षांतर केलं असल्यामुळे त्या पदावरती राहू शकत नाहीत, हा विरोधी पक्षांचा आक्षेप तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी फेटाळून लावला. त्यामुळे डॉ गोरे या उपसभापती पदावरती कायम राहतील असं स्पष्ट झालंय. गोरे निवडून आल्या त्यावेळी विधिमंडळामध्ये नोंदणी झालेल्या ज्या शिवसेना पक्षानं त्यांना पाठिंबा दिला तो पक्ष त्यांनी बदललेला नाही असं डावखरे यांनी सांगितलं. पुण्यातील लवासा प्रकरणात पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश द्या अशी मागणी करत मूळ तक्रारदार नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि या याचिकेत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे आणि या याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये पूर आलाय. अशातच पुरातून दुचाकी नेणं एका तरुणाच्या अंगलट आलंय. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात असलेल्या तरुणाला नागरिकांनी वाचवलं. कुडाळच्या एसटी डेपो समोरची ही घटना. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे तापोळा वाघेरा मार्गावरती दरड कोसळली. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर ही दरड हटवण्यात यश आलं. तसंच महाबळेश्वरकडून तापोळाकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला. ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, तसंच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. हवामान विभागानं ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आणि या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी यासंदर्भात माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पूर ओसरला असला तरी पावसाची संततधार सुरूच आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी सध्या 6.75 मीटर इतकी असून धोक्याची पातळी 7 मीटर इतकी आहे. मागील 4 दिवसांपासून लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे लोणावळ्यातील टाटा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. आतापर्यंत टाटा धरण 78% भरलंय. पावसाचा जोर वाढत गेल्यास टाटा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी तलाव ओव्हरफ्लो झालाय. गेल्या 2 दिवसात पडलेल्या पावसामुळे तुळशी तलाव ओसंडून वाहू लागलाय. तर सातही तलावांमध्ये 39.61% पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे पुढचे 3 महिने धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडणं आवश्यक असल्याचं मत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. बदलापूरमध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसात रासायनिक कंपन्यांकडून केमिकलयुक्त सांडपाणी थेट रस्त्यावरती सोडलं जात आहे. हे केमिकलयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 भागातील इमारतीच्या 4 मजल्याच्या बाल्कनीचे स्लॅब रात्रीच्या सुमारास कोसळले आणि इमारतीत काही रहिवासी राहत असून पालिकेने ही इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न केला पण काही रहिवासी स्थलांतरित झाले नाहीत. परंतु दुर्घटना झाल्यानंतर पालिकेने इमारत पूर्णपणे रिकामी केली आहे. वाशीच्या एपीएमसी बाजारात यंदा कडधान्य आणि डाळींची आवक कमी असल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे. घाऊक बाजारात चवळी, मूग, तुरडाळ आणि मटकीच्या दरात प्रति किलो 10 रुपयांची वाढ झाली आहे. राज्यभरातील मुसळधार पावसाचा फटका भाजीपाल्याच्या विक्रीवर सुद्धा झालाय. मुंबई बाजार समितीत ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे जवळपास 300 टन माल शिल्लक असल्यामुळे अनेक भाज्यांचे दर सुद्धा घसरले. धाराशिव जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून कोथिंबीरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कोथिंबीरीला प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांचा दर मिळतोय. यापूर्वी कोथिंबीरीला 900 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अजूनही पावसाची संततधार सुरू आहे. पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली आहे. सावंतवाडी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे खोडावडा पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली. तर तळवडे बाजारपेठेत पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सीमेजवळच्या भागामध्ये मुसळधार पावसानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटे सदृश पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील शिराळा, पुसदा, नांदुरा या भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय. तर काही भागामध्ये ढगफुटे सदृश पावसानं शेतशिवारातली पिकं खरडून गेली आहेत. अमरावती चांदूर बाजार मार्गावरती नदीला मोठा पूर आल्यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. अमरावतीत सुद्धा मुसळधार पाऊस झाला असून शिराळा, पुसदा, नांदुरामध्ये मोठं नुकसान झालं आणि अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून निघाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावरती येत आहे. नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली असून शहरामध्ये काही भागात साचलेलं पाणी सुद्धा ओसरतंय. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी पक्षांतर केलं असल्यामुळे त्या पदावरती राहू शकत नाहीत. हा विरोधी पक्षांचा आक्षेप तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी फेटाळून लावला. त्यामुळे डॉ गोरे या उपसभापती पदावरती कायम राहतील असं स्पष्ट झालंय. गोरे निवडून आल्या त्यावेळी विधिमंडळामध्ये नोंदणी असलेल्या ज्या शिवसेना पक्षानं त्यांना पाठिंबा दिला होता तो पक्ष. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित बातम्या. मुंबईतील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार घडले होते. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर झाला आणि या प्रकरणी 114 संशयितांविरोधात पुरावे सापडले असून कॉपी करताना पकडला गेलेल्या उमेदवारांना देखील अपात्र ठरवलं जाईल अशी माहिती राज्य शासनानं विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. वाशीच्या एपीएमसी बाजारात यंदा कडधान्य आणि डाळींची आवक कमी असल्यानं दरामध्ये वाढ झालेली आहे. घाऊक बाजारात चवळी, मूग, तुरडाळ आणि मटकीच्या दरात प्रति किलो 10 रुपयांनी वाढ झाली आहे. राज्यभरातील मुसळधार पावसाचा फटका भाजीपाल्याच्या विक्रीवर देखील झालेला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे जवळपास 300 टन माल शिल्लक असल्यामुळे अनेक भाज्यांचे दरही घसरलेले आहेत. चिपळूणमध्ये पडलेल्या पावसामुळे वाशिष्ठी नदीमधील मगरी पाण्याच्या प्रवाहाबाहेर बरोबर अनेक भागामध्ये वाहून गेलेले आहेत. जुना बाजार पुलावर मगरीला दोराच्या सहाय्यानं बांधून फिरवत असल्याचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हवामान खात्यानं विविध बंदरांना धोक्याचा इशारा दिल्यामुळे गेटवे, एलिफंटा, मोरा भाऊचा धक्का आणि करंजा रेवस या मार्गावरील सागरी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी आणि पर्यटक वाहतूक कोलमडली असून दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची देखील गैरसोय झाली आहे.
रेल्वेने आता प्रवाशांना स्वस्तात जेवण देण्यास सुरुवात केलेली आहे। याची सुरुवात पुण्यासह देशभरातील 64 रेल्वे स्थानकांवर झाली आहे। याबरोबरच पिण्याचे पाणी देखील प्रवाशांना माफक दरात उपलब्ध करून दिले जात आहे। सध्या पावसाने चांगलाच जोर धरल्याने पावसाळी आजारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या काही दिवसात गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली, तर 2 दिवसात मुंबईत झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि अशा दूषित पाण्यातून चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस आजार होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं। 2023-24 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार 15 फेब्रुवारी पासून परीक्षा सुरू होणार असून 10 एप्रिल पर्यंत चालणार आहेत। गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून पूर ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही पावसाची संततधार सुरू आहे। पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली आहे। सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला। पावसामुळे होडावडा पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झालेली आहे, तर तळवडे बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं। नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सीमेजवळ मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली। ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात मुसळधार पावसानंतर नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली असून इशारा पातळीकडे वाटचाल करते। दरम्यान 61 बंधारे पाण्याखाली गेलेत। अमरावती जिल्ह्यातील शिराळा पुजदा नांदुरा भागात मुसळधार पाऊस झालेला आहे, तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं शेत शिवारातील पिकं खरडून गेली आहेत। अमरावती चांदूर बाजार मार्गावर नदीला मोठा पूर आल्यानं काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती। अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस झाला असून शिराळा पुजदा आणि नांदुरामध्ये मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून निघालेली आहे। चिपळूणमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली असून शहरात काही भागात साचलेलं पाणी देखील ओसरतंय। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। माणगाव खोऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। नद्यांनी पात्र ओलांडल्यानं आजूबाजूची शेती पाण्याखाली गेली आहे आणि नदीच्या बाजूला असलेले हे सावंत कुटुंबातील लोक भीतीच्या छायेमध्ये आहेत। संपूर्ण माणगाव खोऱ्याला पावसानं झोडपून काढलंय। कोकण रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। झाराप कुडाळ दरम्यान ट्रॅकवर पाणी आल्यानं रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। कणकवली नांदगाव राजापूर आणि कुडाळ तसंच इतर स्थानकात अनेक गाड्या उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत। कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आणि यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नांदेडच्या बिलोली शहरातील सावळी मार्गावरचा पूल पुरानं पाण्याखाली गेला आणि पुलाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक अडकून पडले होते। स्थानिक नागरिक आणि महसूल विभागानं जेसीबीच्या सहाय्यानं विद्यार्थी आणि पालकांची सुटका केली। विदर्भ तसंच मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय। यामुळे हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। धरणाचं पाणी पुढे शेळगाव बॅरेजमध्ये साठल्यानं शेळगाव बॅरेजची पाणी पातळी देखील वाढली आहे आणि त्यामुळे शेळगाव बॅरेजमधून प्रतिसेकंद 1,14,450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरीच्या खेडमधील रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे। 20 जुलै ते 31 जुलै या काळामध्ये हा घाट बंद राहणार आहे। अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। नागपुरातील गणेश टेकडी मंदिराच्या समोरील उड्डाण पुलाच्या तोडकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। गेली अनेक वर्ष हा उड्डाण पूल तोडण्याचं काम रखडलं होतं। चंद्रपुरात पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी शिवारात वाघानं एका मेंढपाळ महिलेवर हल्ला केला आणि कुटुंबियांनी वाघाशी झुंज देत महिलेची सुटका केली। त्यानंतर जखमी झालेल्या वाघाची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहेत। तर
महाराष्ट्र देश आणि विदेशातील सगळ्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात 25 मिनिटात 50 बातम्या या बुलेटिन मध्ये पाहिलेल्या आहेत आणि यानंतरच्या बुलेटिन मध्ये तुमच्या जिल्ह्यातील बातमी ही वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिन मध्ये, मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण. या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकताय. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहणार आहोत हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग.